पाणी पुरवठा सुरळीत व्हावा यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी माजी महापौर यूएन बेरिया यांनी एक दिवसीय उपोषण केलं होतं। महापालिकेच्या वतीनं शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्यानं पाणीपट्टीत 50% सूट द्यावी, स्मार्ट सिटी योजनेच्या कामाची चौकशी करावी यासह इतर विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्याकरता माजी महापौर ॲडव्होकेट यू एन बेरिया यांनी डॉ आंबेडकर चौकात एक दिवसीय उपोषण सुरू केलंय। महापालिकेनं मिळकत करात केलेली जाचक वाढ रद्द करावी, चार दिवसाआड पाणीपुरवठा करीत असल्यानं पाणीपट्टीत 50% सूट द्यावी, माध्यमिक शाळेत शिक्षक पदाच्या रिक्त जागेवर नियुक्त्या कराव्यात, स्मार्ट सिटीच्या कामाची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली। दरम्यान या मागण्या आणि हे प्रश्न जनतेच्या जिव्हाळ्याचे असतानाही याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आला नाही, यावरून महापालिका प्रशासनाला या प्रश्नांचं गांभीर्य नाही हे स्पष्ट होत आहे असा आरोप माजी महापौर ॲडव्होकेट यू एन बेरिया यांनी केला आहे। सोलापूर महानगरपालिकेने शहरवासियांच्या मिळकतीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढ केलेली आहे। ही वाढ अत्यंत अन्यायकारक आणि दुर्दैवी आहे। वास्तविक महानगरपालिकेला मिळकत करामध्ये वाढ करण्याची कुठलीही आवश्यकता नाही, कारण ही महानगरपालिकेची चूक आहे की त्यांनी 25 वर्ष शहरातल्या मिळकतीचा रिव्हिजन केलं नाही। जर 5 वर्षाला रिव्हिजन केलं असतं तर महानगरपालिकेला कोट्यावधी रुपये मिळाले असते। त्याचप्रमाणे शहरामध्ये होत असलेले नवीन बांधकाम, नवीन घराची नोंदणी या महापालिकेच्या रजिस्टरमध्ये कर आकारणीच्या डिपार्टमेंटमध्ये नाही। ज्यांनी घरगुती वापरचा कमर्शियल वापर केलेला आहे त्याचीही नोंद नाही। या सगळ्यामुळे महानगरपालिकेचा कोट्यावधी रुपयाचा नुकसान होत आहे, कोट्यावधी रुपयाचा कर मिळत नाही आहे। तर हे लक्ष दिलं असतं महापालिकेच्या अधिकाऱ्याने तर मला वाटतं की रिव्हिजनमधून प्रॉपर्टीचा सर्वे करून प्रॉपर्टीच्या नोंदी घेऊन घरगुतीचं बिगर घरगुतीमध्ये जर स्थलांतरित झालं असेल किंवा बदल झाला असेल तर याच्यातून उत्पन्न मिळत असताना मग पुन्हा कर आकारणी करण्याची गरज नाही। आणि म्हणून ही महापालिकेच्या अधिकाऱ्याची आणि कर आकारणी डिपार्टमेंटची चूक आहे। दुसरं महत्त्वाचं म्हणजे दररोज पाणीपुरवठा होत नाही, शहराला 4-5 दिवसाआड पाणीपुरवठा होतो आणि वर्षाला 90 ते 100 दिवसाचा पाणी पुरवठा होतो, पण बिल मात्र 365 दिवसाचं घेतलं जातं। या संदर्भामध्ये सोलापूरच्या महापालिकेच्या सरसाधन सभेने 2 वेळाला ठराव केला की जोपर्यंत पाणी पुरवठा नियमित करू इच्छित नाही तोपर्यंत 50%ची सूट द्या, पण तेही महापालिका द्यायला तयार नाही। हे जनतेच्यावर अन्यायकारक आहे। तिसरी महत्त्वाची गोष्ट, स्मार्ट सिटीच्या कामामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे। काय स्मार्ट सिटीची कामं निकृष्ट दर्जाची झालेली आहेत, त्याच्या अनेक तक्रारी शहरवासियांची आहेत। त्याची सेवानिवृत्त न्यायाधीशाच्या मार्फत चौकशी करावी अशा पद्धतीची मागणी आहे। या जनतेच्या मागण्यासाठी या ठिकाणी आज एक दिवसाचं उपोषण आम्ही करीत आहोत। विविध मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून न्याय न दिल्यास या संदर्भात महापालिका प्रशासनाच्या निषेधार्थ मोर्चा, निदर्शनं, घेराव आदी तीव्र आंदोलन करण्यात येतील असा इशारा माजी महापौर ॲडव्होकेट यू एन बेरिया यांनी दिला आहे। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष भारत जाधव यांच्यासह पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते।